आता की मेडिकलमध्ये ज्या अनेक सारे प्रॉब्लेम्स आहे, आपण बघत असेल मागच्या 3 वर्षाच्या काळात कोविडपासून आपण पाहतो आहे की ज्या पद्धतीनं मेडिकलचं सगळंच कारभार चालत आहे, आज असं आहे की आज तिथे अनेक अशा व्यवस्था आहे ज्या व्यवस्था फार बिघडून गेलेल्या आहे। मेडिकलमध्ये रुग्ण आज व्हेंटिलेटरचे रुग्ण जास्त आहे पण व्हेंटिलेटर कमी आहे। जे ज्यांना कॅन्सरचे जे रुग्ण आहेत त्यांच्याकडे एलिव्हेटर जे पाहिजे ते नाही, अनेक औषधाचा पुरवठा नाही, यंत्रा पुरवठा नाही। हॉपकिन्स सारख्या संस्थेला मागील 17-18 जे ऑर्डर केले त्याच्या ऑर्डर झाल्यानंतर औषधोपचार त्यांनी औषधं व्यवस्थित दिली, यंत्रसामग्रीचा त्यांनी पुरवठा केला। याच्यामुळं नागपूर हे आयुष्यातलं सगळ्यात मोठं रुग्णालय आपण ज्याला म्हणतो सरकारी, अशा परिस्थितीत याची जी दुरावस्था झालेली आहे त्या दुरावस्थेच्या संदर्भात शासनाला प्रशासनाला अवगत करण्याचं काम लक्षवेधीच्या माध्यमातून केलं। आणि निश्चितच खात्री आहे की येणाऱ्या काळात मान्य गिरीश महाजनांनी सांगितलं की हा पुरवठा निश्चित चांगल्या स्वरूपात कसा होईल, यंत्रसामग्री कशी देता येईल या संदर्भात प्रश्न विचारणार होते, त्यांनी आश्वासन दिलं। दुसरा विषय की मेडिकल कॉलेजला तृतीय श्रेणी कर्मचारी आणि चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांचे म्हणजे कमी आहेत, यांचे बनवा आहेत भाव आहेत, त्याच्यामुळे या लोकांना यांच्या पद यांचे भरून या रुग्णांना त्या संदर्भात कसं म्हणजे याची ज्या म्हणजे या तृतीय चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांमुळं ज्या काही रुग्णांच्या हाल अपेष्टा होते आणि त्या हाल अपेष्टा होऊ नये म्हणून या लोकांची भरती लवकरात लवकर करावी अशी सूचना लक्षवेधीद्वारे माननीय गिरीश महाजनांच्या पर्यंत गेली आणि त्यांनी याच्यावर आश्वासन दिलं।